नमस्कार. अवघ्या काही महिन्याच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे. विधानसभेपूर्वी राजकीय वर्तुळात हालचालींना मोठा वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणते नेते पक्षांतर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच काही नवीन समीकरणे जुळत आहे का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. अशातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. दरम्यान अतुल बेनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार असून त्यांनी नुकतीच शिरूरचे खासदार अमोल कोल्हेच्या घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांनी लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे असं सूचक विधान केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचं विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहे असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात. बेनकेंनी पवारांची भेट घेतल्यामुळे याची अधिकच चर्चा रंगू लागली आहे. पण आता बेनकेंनी थेट काका पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकीत केल्यामुळे पडद्याआडून काही घडामोडी सुरू आहेत का अशा चर्चा आता जोर धरू लागले आहे.